दरम्यान सेनेच्या बैठकीपूर्वी सेनेचे आमदार संजय राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. संजय राठोड आमदार आता मातोश्रीवरती आलेले आहेत, काय सांगाल, कशाकरता बैठक आयोजित केली गेली? ते तर मलाही माहित नाही आहे की आम्हाला निरोप आला की पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक आहे आणि या बैठकीसाठी आलो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, अंतिम टप्प्यात आलेले आहेत. या संदर्भात अजूनही मला काही माहित नाही, बैठकीमध्ये गेल्यानंतर ती माहिती मिळेल. पण तुम्ही आता मातोश्रीवर, तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड आणि 5 दिवसांचे कपडे घेऊन? नाही, असा अजिबात नाहीये, मिटिंगला बोलवलेला आहे. कपडे फुपडे काही आम्ही आणले नाही. कपडे आणले नाही? पण तुम्हाला जयपूरला घेऊन जाणार किंवा गोव्याला घेऊन जाणार हे काही मला माहित नाही. बैठकीत काय होणार, काय म्हणणार? बैठकीत जे होतील ते सर, आता बैठकीत गेल्यानंतर माहिती. मुख्यमंत्री कोण होईल असं तुम्हाला सांगितलं? मुख्यमंत्री जो आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे, संजय राऊत मुख्यमंत्री व्हावे, या संदर्भात मिटिंगची वेळ झालेली आहे. 10 वाजता मिटिंग आहे. आपण पाहतो की संजय राऊत यांनी सांगितलंय की मिटिंगची वेळ झालेली आहे, मात्र याच बैठकीत ठरणार आहे की शिवसेनेचे मुख्यमंत्री कोण असेल, शिवसेनेची एकूण पुढची रणनीती काय असणार आहे, याबद्दल आज सांगितलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पाठिमाने आदरणीय उद्धवजी ठरवतील ते फायनल असतं आमच्याकडे, त्यामुळे आम्ही स्वतः काही सांगायची गरज नाही. आदरणीय उद्धवजी सांगतील तेच सगळं. आता बैठकीमध्ये सांगतील सगळ्या सूचना, ते आपण आमच्यापेक्षा अधिक चांगलं तुम्ही सांगू शकाल. महाराष्ट्र बघू, आता मातोश्रीवर पहिला जातो आणि साहेबांचा आदेश काय बघून मग पुढे येतो आपण. मुख्यमंत्री कोण हवा असं तुम्हाला वाटतं? आदरणीय उद्धवजी सांगतील तो मुख्यमंत्री. आमच्या पक्षामध्ये आदरणीय उद्धवजींचा निर्णय हाच फायनल आहे. शिवसेनेमध्ये उद्धव साहेबाचा निर्णय हा अंतिम निर्णय त्या ठिकाणी मानला जातो. शिवसेनेमध्ये रस्सी खेच वगैरे काही नाही. उद्धव साहेबाचा निर्णय, मातोश्रीचा निर्णय हा अंतिम निर्णय त्या ठिकाणी मानला जातो. आम्ही उद्धव साहेबांनी जर सांगितलं 1 महिना इथं थांबत, आम्ही थांबणार आहे. 4-5 दिवसाचे आणलेले आहे आम्ही. बैठक काही आमदार लोकांची काही आजच बैठक अशी सुरू अशी काही नाही, दर ते महिन्याला 15 दिवसात बोलवतात. आता बोलवलं आम्हाला, आम्ही तर मातोश्रीचा आदेश आला, आम्ही मातोश्रीवर हजर आहे. मग आता काय नेमकं, आता मध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनात, साहेबांच्या मनात आम्हाला काही आम्हाला कल्पना नाही. तशी आम्हाला जे बोलवतील, जे आदेश असेल त्या आदेशप्रमाणे आम्ही ते काम करू पुढं. मी आता आम्हाला आधार कार्ड तर जसं राज्यपाल महोदयांनी सांगितलं की आधार कार्ड पाहिजे, तर आम्ही आधार कार्ड ठेवलेलं आहे बरोबर आमच्या. नाही असं काही आम्हाला मातोश्रीचा आदेश, उद्धव साहेबांचा आदेश तो आम्हाला